आयुष्यभर ज्यांनी खस्ता खाऊन आपल्या लेकरांना वाढवलं त्या आई वडिलांची ही व्यथा. पुढच्या पुरांनीच त्यांना वृद्धाश्रमात आणून सोडलंय. मात्र अशाच निष्ठूर लेकरांसाठी कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीनं मोठा निर्णय घेतलाय. आई वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, नाहीतर वारसा नोंदच रद्द करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी वारसा नोंद तर रद्द होईलच, मात्र पाणी आणि विजेसारख्या मूलभूत सुविधा सुद्धा मिळणार नाहीत. आई हयात असताना आईकडे दुर्लक्ष होत असेल किंवा वडील हयात असताना वडिलांच्याकडे जर त्या मुलाचं दुर्लक्ष होत असेल तर एखादी तक्रार आली किंवा शेजाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला तशी सूचना केली तर त्याची शहानिशा करून ज्या मुलाच्या नावानं झालेली आई वडिलांची संपत्ती आहे त्या संपत्तीला लागलेलं असेसमेंट दप्तरीचे नाव आहे ते नाव रद्द करण्यात येईल. नवीन वारसा नोंद करतानाही आई वडिलांची काळजी घेण्याचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे. आई वडिलांची काळजी घेतली नाही तर वारसा नोंद रद्द करण्यात येईल. वारसा नोंद रद्द झाल्यावर पालकांच्या संपत्तीतही कोणता अधिकार राहणार नाही. 14 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माणगाव ग्रामस्थांच्या निर्णयामुळे आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना चाप बसेल अशी आशा. सरकारच्या महसूल विभागानं याबाबत परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करणं क्लिष्ट ठरू शकतं याची जाणीवही ग्रामस्थांना आहे. जी मुलं स्वतःच्या आई वडिलांना सांभाळत नाहीत त्या मुलांचा वारस नोंद करून घेणार नाही हा निर्णय अतिशय योग्य व चांगला घेतलेला निर्णय आहे. आणि हे आम्हाला ग्रामस्थातून इथून आम्ही मगाशी हातकणल्याला वगैरे गेलो होतो तिथं जागोजागी हा घेतलेला निर्णय अतिशय एक नंबरचा घेतलेला आहे. तरी कमिटीचा राजू मुगदुम सरपंच यांचं अभिनंदन करतो. माणगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच राज्यात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीनं देखील प्रयत्न सुरू केले. प्रताप नाईक, Z24 तास, माणगाव, कोल्हापूर. विकासाचा ध्यास म्हणजे